नवशालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत प्रदोष व्रताची कथा. तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आणि आपण काही शिवाच्या कोणत्या कोणत्या अवतार आहेत तर त्यासुद्धा आपण कथा ऐकणार आहोत. तर शिवाचे अवधूतेश्वर अवतार, भिक्षुवरी अवतार, शिवपुराणातील अवताराच्या कथा आपण ऐकणार आहोत. अजून सुरेश्वर अवतार, तर अशा अवताराच्या कथा नक्की ऐका. कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. श्री गणेशाय नमो नमहा. श्री सदाशिव ही चार अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो शिवाचे पूजन करीत असो. जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्रायश्चिताची गरज नाही. शिवनामाचा महिमा फार अगाध आहे. जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही. ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. ज्याला आयुष्य, आरोग्य, सुखसंपत्ती, संतती आणि दिव्य ज्ञान सहजासहजी आणि भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने हे प्रदोष व्रत मनोभावे करावे. हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य आणि दुःख 6 महिन्याच्या आत नाहीसवते. 1 वर्षभर प्रदोष व्रत केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते. 12 वर्ष प्रदोष व्रत आचरण्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालून येते. व्यास महर्षींनीच हा महिमा सांगितला. जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला याच जन्मी फार दुःख प्राप्त होईल, क्लेश सहन करावे लागतील. हा महर्षी व्यासांनी सांगितलेला महिमा खोटा आहे असे जो कोणी म्हणतो तो निश्चित दांभिक आहे असे समजावे. त्याची भक्ती आणि ज्ञान हे खोटे आहे, त्याचा गुरुसुद्धा काल्पनिक आहे असे खुशाल समजावे. आणि पार्वती परमेश्वराचे चरणी ज्याचे मन जळले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणीही नाही हे पक्के लक्षात ठेवावे. मृत्यूसारखी मोठमोठी संकटे सुद्धा प्रदोष व्रताने नाहीशी होतात. आता मी एक कथा सांगतो ती ऐका. असे म्हणून सूत, शौनिक आणि ऋषींना शिवमहिमा दाखवणारी एक कथा सांगू लागले. फार फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो महापराक्रमी होता, धर्मशील होता, परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र करीत नसे. त्यामुळे एकदा काय झाले, शाल्व देशाचा राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला. दोघांमध्ये 7 दिवस घनघोर युद्ध झाले. शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला. शत्रूने सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला. सत्यरथ राजाची राणी गरोदर होती, तिचे दिवस भरले होते. पण शत्रू नगरात शिरताच ती एकटी चोर वाट्याने रानात पडून गेली. सुकुमाराच्या त्या राणीला चालताना पायाला खूपच काटे टोचत होते. श्रमाने मूर्छा येऊन जागोजागी पडत होती. सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पुन्हा पडत होती. राणी दिसायला अतिशय सुंदर होती. मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रतिम रूप होते. पण दैवाची गती गहन आहे. जिचे नखही सूर्याला कधी दिसत नसे ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच रानात येऊन पडली होती. नळाची, दैवंती किंवा भिलिनीच्या रूपात असलेली भगवान शंकराची सती पार्वतीच पुन्हा या वनात संचार करीत आहे असे वाटत होते. प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात, त्याला इलाज नाही. सर्वत्र भटक भटक भटकून शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली. त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. जिथे 100 शब्द तळ हातावर झेलण्यासाठी 100 दातदासी मागे पुढे असत त्या राणीला आज भांडेभर पाणी द्यायला सुद्धा कोणी नव्हते. ती राणी इंदुमती जेथे जमिनीवर गडाबडा लोडत पाण्यासाठी मोठमोठ्याने टावा फोडत होती, पण ऐकणार कोण? थोड्या वेळात ती त्या राणझाडाखालीच प्रस्तुत झाली. तिला एक सुंदर मुलगा झाला, पण आता ती तहानेने व्याकुळ झाली होती. त्यामुळे तिला काही सूचना अजान अबरखाला तेथेच त्या वृक्षाखाली सोडून राणी इंदुमती तशाच अवस्थेत बसत उठत जवळ असलेल्या सरोवरापाशी गेली. तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला. मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले. बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलातल्या वृक्षाखाली मोठमोठ्याने रडत होता. त्याच रस्त्याने उमा नावाचे एक ब्राह्मण किंवा विधवा येत होती. तिच्याकडे बरे 1 वर्षाचा लहान मुलगा होता. तिलाही जगात नात्याचे कुणीच नव्हते. या चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार दया आली. नाळ न कापलेला हा सुंदर बाळ येथे कसा आला? तिला काहीच समजेना. हा कोणत्या बरं जातीचा असेल? त्याला आपण उचलून घ्यावे की नाही? आपण उचलून घ्यावे तर जंगलातील हिंस पशु याला मारून टाकतील. काय करावे? बरं क्षणभर तिला काही सुचेना. तेवढ्यात एका यतीच्या वेशाने भगवान शंकर तिथे आले आणि त्यांनी सांगितले, तू हा बाळ जरूर आपल्या घरी ने, याच्यामुळे लवकरच तुझा भाग्योदय होईल. हा क्षत्रिय कुमार आहे, तरी पण स्वतःच्या मुलासारखा तू त्याचा सांभाळ कर. मात्र दुसऱ्या कोणाला ही गोष्ट सांगू नकोस. एखाद्या दरिद्र माणसाला परीस सापडावा, चिंतामणीस रत्नसा अशा दारिद्र माणसाच्या आपोआप पुढ्यात येऊन पडावे किंवा मेलेल्याच्या मुखात आपोआप अमृत पडावा, तसा हा बाळ तुला आता सापडला. त्याचे पालन नीट जीवाभावाने कर, एवढे सांगून शंकर लगेच गुप्त झाले. मग उमेने दोन्ही पुत्र उचलून येऊन प्रवासास सुरुवात केली. स्वतःच्या मुलाचे नाव तिने सुचिव्रत ठेवले व राजपुत्राचे
गुप्ताचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले. दोघांना कडे खांद्यावर घेऊन ती गावात घरोघर भिक्षा मागत असे. कोणी विचारले तर हे माझ्याच पोटचे दोन्ही मुलगे आहेत असे ती सर्व विचारण्यांना सांगत असे. अशा तऱ्हेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता फिरता ती एक चक्र नावाच्या नगरात आली. तेथे तिला एक सुंदर मोठे शिवालय दिसले. शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते. त्यावेळी तेथे शिवाची आराधना सुरू होती. महान श्रेष्ठ अशा शाडिल्य ऋषीच्या देखरेखेखाली त्या मंदिरात यज्ञ याग सुरू होता. उमा आपल्या दोन्ही पुत्रांसह शिवालयात आली व पूजा पाहत तेथे उभी राहिली. धर्मगुप्ताकडे आपले तेजस्वी डोळ्याने निरखून पाहत शाडिल्य ऋषी म्हणाले, अरे रे रे, दैवाची गती किती विचित्र आहे. पहा, हा खरे तर राजपुत्र, पण आज दीन होऊन गरीब होऊन तेथे भिक्षा घेण्यासाठी आपल्या समोर आलाय. उमेने शाडिल्य ऋषीचे नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले, महाराज, आपण त्या त्रिकालज्ञानी आहात. तुम्हाला भूत, भविष्य आणि सर्व काही समजले आहे. महाराज, आपण माझ्यावर कृपा करा आणि याचे आई वडील कोण आहेत, जिवंत आहेत की मेले आहेत ते मला सांग. तेव्हा तिला उठवत शाडिल्य ऋषी म्हणाले, या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता. एकदा काय झाले, हा प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता. तेवढ्यात त्याच्या शत्रूने त्याच्यावर नगरावर हल्ला केला. नगराला सर्व बाजूंनी वेढा पडला. तेव्हा शंकराची पूजा तशीच सोडून तो शत्रूंशी लढायला रणांगणात गेला. शत्रूंना ठार मारले हे खरे, परंतु नंतर पूजा पूर्ण न करता सत्यरथाने जेवण करून घेतले. पूजा पूर्ण करण्याचे विसरून गेला, त्यामुळे तो या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पावला. म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकराची पूजा सोडू नये. त्याच्या आईने सुद्धा कपटाने आपल्या सवतीचा प्राण घेतला आणि तिला मारून टाकले. हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही व्रत अजिबात केले नाही, म्हणून आता जन्मताच हा आई वडिलांना पारखा झाला. म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे. कधी शंकराची पूजा अर्धवट करून उठू नये. प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नित्य करीत असतात आणि सरस्वती वीणा वाजवत असे. पुरोहित सुरस्वर बासरी वाजवत असतात. लक्ष्मी छानसा ताल देत असे तर भार्गवी मधुर आलाप घेत असतात. शिवाचा परममित्र तो यक्षपती तो हात जोडून समोर उभा असतो. सगळेच्या सगळे यक्ष आणि गंधर्व किन्नर देव तेथे सभोवती उभे राहून शंकराचे नित्य पाहत असत. असा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे. मुनिरात, आपण मला एवढे चांगले ज्ञान दिले, बहुमुलाशी ज्ञान दिले, मी आपल्याला आता शरण आलेले आहे. आता माझा हा पुत्र दारिद्र्य का झालाय सांगावा. उमा विनयाने म्हणाली, तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला, पण दान धर्म कधीच कोणाला केले नाही आणि अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली. दान धर्म कोणालाही केले नाही, त्यामुळे शंकराचे पूजन सुद्धा कधी केले नाही. तसेच जर परान्न चोरून खाल्ले तर जीभ जळते आणि दुसऱ्याचा पैसा जर घेतला तर घेणाऱ्याचे हात जळतात आणि जर परस्त्रीची अभिलाषा धरली तर धरणाऱ्याचे डोळे जळतात. अंधत्व येते हे लक्षात ठेवायला हवे. शाडिल्य ऋषी त्या स्त्रीला उमेला म्हणाले. मग उमेने आपली दोन्ही पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले. ऋषीने त्यांना पंचाक्षर मंत्र दिला, प्रदोष व्रत करा. पक्ष प्रदोष, सोम प्रदोष, शनि प्रदोष हे सर्वात जास्त महत्त्वाचे असतात आणि गुरु प्रदोष हा धनप्राप्तीसाठी असतो, संतान प्राप्तीसाठी असतो. तर प्रदोष कालाचे शुभ वेळ कुठली आहे, तर प्रदोष कालाची वेळ ही संध्याकाळची वेळ असते. सूर्यास्ताच्या 45 मिनिटं पहिले आणि सूर्यास्ताच्या 45 मिनिटांनंतरचा हा भाग्यवान काळ आहे. प्रदोष कालामध्ये शिवाने 20 प्राशन केलेले आहे. 14 रत्न ज्या वेळेस समुद्र मंथनामधून निघाले होते त्यावेळेस हलाहल 20 निघाले. तर दानवांनी आणि देवांनी शिवाला प्रार्थना केली की हलाल 20 तुम्ही प्राशन करा. तर त्यांचा कंठ पण निळा झाला, म्हणून त्यांना या नीलकंठ असे हे नाव संबोधले जाते. तर असा हा भाग्यवान काळ आहे. तर या भाग्यवान प्रदोष काळामध्ये शिवशंभूच्या शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा, अष्टगंधाने त्यांची पूजा करावी, पांढरी सुवासिक फुलं त्यांना व्हावे, चंदन, धूप, दीप, बत्ती, तांबूल, दक्षिणा अशी त्यांची पाद्य उपचारांनी पूजा करावी, 108 बिल्वपत्र त्यांना व्हावे आणि 108 तांदुळांनी त्यांची पूजा करावी. तांदूळ जर शिवलिंगावर अर्पण केले तर दरिद्रताचा नाश होतो. तीळ जर अर्पण केले तर महालक्ष्मीची प्राप्ती होते. शिवाला जर आपण शहद अर्पण केले तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. शिवाला धतुऱ्याचे फळ जर आपण अर्पण केले तर आपल्या जीवनातील संपूर्ण काटे दूर होतात. शिवलिंगाला जर आपण अर्धी प्रदक्षिणा घातली तर चारी पुरुषार्थ मिळाल्यासारखे होते. शिवासमोर 3 टाळ्या जर आपण वाजवल्या तर आपल्या 3 लोकांमध्ये कीर्ती वाढते. शिवासमोर आपण जेवढी पूजा अर्चना आणि जर हा अध्याय फक्त श्रवण मात्र केला तरी आपल्याला कैलास लोकाची प्राप्ती होते. 1000 रुद्र अभिषेक पुण्याची प्राप्ती होते आणि त्याशिवाय महालक्ष्मी आपल्यावर सर्वात जास्त प्रसन्न होते. तर दररोज शिवलिंगावर 1 बेलपत्र जरूर अर्पण करावे आणि दररोज महालक्ष्मीला सुद्धा बेलपत्र अर्पण करावे. जो कोणी दररोज शिवलिंगावर महादेव आणि महालक्ष्मी दोघांना शहद आणि बेलपत्र लावून जर अर्पण केले त्याच्यावर महालक्ष्मी भरे भंडार जय जयकार करते. तर अशा पद्धतीने
मदतीने जर आपण पूजा अर्चना केली म्हणजे आपल्या तिन्ही लोकांमध्ये विजय मिळतो असे स्वतः साक्षात शिवाने सांगितले. तर शिव पंचाक्षर मंत्र हा प्रदोष कालामध्ये जप करावा 108 वेळा तरी करावा. पक्ष प्रदोष शनी प्रदोष हे जास्त महत्वाचे असतात. त्या त्रयोदशीत काही खाऊ नये, सत्कर्म करावे. 3 घटका रात्र झाली की अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा करावी. प्रथम गाईच्या शेणाने भूमी सारवावी. तेथे कर्दळीचा केळीचा छानसा मंडप तयार करावा. त्यावर सुगंधित फुलाच्या माळा सोळाव्या आणि आपण स्वतः शुभ्र वस्त्रे पांढरे नेसावे. गंध पांढरी सुवासिक फुले घ्यावी. मग श्री शंकराचे लिंग स्थापन करावे. मनोभावे यथासांग पूजा विधी शंकराचे पूजन करावे. दक्षिण भागाला मुरातकांची पूजा करावी. उजव्या बाजूला अग्नी असावा. त्याचप्रमाणे गजानन अष्टसिद्धी महासिद्धी अष्टभैरव यांची योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी. 8 दिशांचे पूजन करावे. पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे. तो गौरीनाथ मनाने अतिशय निर्मळ आहे. कोटीचंद्राच्या प्रकाश अशासारखा अतिशय शीतल आहे. अशा सनातन पूर्ण ब्रह्माची आपण मनापासून आणि यथासांग केल्याने आपल्या मनातील इच्छित कार्य पूर्ण होतात. उमेने समोर ठेवलेले धर्मगुप्त आणि शुचिव्रत या दोघांना ऋषीने असा उपदेश केला. मग ते दोघ जण काही दिवस एकचक्री नगरात राहिले. दोघांनी 4 महिने प्रदोषवताचे मुलींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनापासून आचरण केले. शिवपूजेची चोरी करणे सर्वात मोठे पाप आहे. प्रसाद तीर्थ चोरून घेणे ब्रह्महत्येसारखे पाप आहे. अशा रीतीने ते दोघ जण शुद्ध मनाने भक्तिभावाने प्रदोष व्रत करत होते. एकदा ब्राह्मण पुत्र सुचिव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातील त्याच्या समोरची दरड एकदम ढासळली आणि त्यातून एक सुवर्ण मोहरांनी काटोकाट भरलेला हंडा दरडीमधून बाहेर आला. आपल्या घरी तो हंडा घेऊन सुचिव्रत घरी आला. उमेला फार आनंद झाला. सुचिव्रताने आपल्या भाऊ धर्मगुप्ताला त्या धनाचा अर्धा भाग दिला. पण सुचिव्रत मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताचे ते धन घेतले नाही. अशा तऱ्हेने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर वाढत चालले होते. जो कोणी भगवान शंकराच्या कथा ऐकतो, श्रवण करतो, वाचतो, कोणाला शेअर करतो तरी त्यांचे ऐश्वर वाढत जाते असे स्वतः शिवाने सांगितले. मग जो कोणी रोज नियमितपणाने शिवपूजनात रंगून जातो त्याच्यावर शिवाचा आशीर्वाद राहतो. एकदा दोघ जण एका वनात विहार करण्यासाठी गेले होते. त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या. त्या मुलींच्या एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती. राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पात राहिला होता. धर्मगुप्ता, परस्त्रीकडे असे पाहू नको. अशा तरुण स्त्रिया तरुणांचे चित्त हरण करतात. आपल्या मायावी स्पर्शाने त्यांचे शौर्य हरण करून घेतात. अशा स्त्रियांचा सहवास घेऊ म्हणजे केवळ अनर्थाला कारण आहे. सुचिव्रताने आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगितले. पुढे गेल्यानंतर तेथे त्याला गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली. तीही एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती. अशुमती या सुंदर तरुणाकडे एकटक दृष्टी लावून पाहत होती. तिला एकदम आठवले तिच्या वडिलां महेशाला म्हणजे श्री शंकराला विचारले होते की माझी ही स्वरूप सुंदर कन्या मी कोणाला देऊ. तेव्हा पार्वती पती त्याला म्हणाले होते, धर्मगुप्त नावाच्या 70 राजाचा मुलगा आहे, त्याला तू तुझी परम कन्या दे आणि तो परम भक्त आहे. महेशाने सांगितलेला तर तरुण हास्त नसेल. हा किती सुंदर आहे. हा क्षीरसागरातून प्रत्यक्ष शंकरच जणू काही वर आला आहे असे वाटत आहे. अशुमतीने असे स्वतःशीच असा विचार केला आणि मग तिने प्रथम दर्शनी त्याला पाहताच बरोबर ती त्याच्या प्रेमात पडली. मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले. पण अशुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्या जवळ बोलवले. त्याच्यासाठी तेथे मोमो पल्लवाचे आसन तयार केले. राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला. आता मोठ्या खुशीत होता. इतक्या जवळ असूनही अशुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती, लाजत होती. शेवटी धीर धरून ती म्हणाली, तुमच्या शृंगार सरोवरात पोहण्याची माझी इच्छा आहे. मी एक राजहंसनी आहे. आपल्या मुखचंद्रमा पाहताच माझे मन आनंदाने नित्य करत आहे. माझे नेत्ररूपी भृंगे तुझ्या कमलाभोवती गुंजन करीत आहे. प्रिया मला आपली म्हणा. मग अशुमतीने आपल्या हातांनी हलक्याच गळातील तेजस्वी मोतिकांची माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवली. तेव्हा धर्मगुप्त म्हणाला, हे सुंदर युवती मला आई वडील नाहीत. माझ्या वडिलांना ठार मारून माझे राज्य शत्रूंनी घेतलेले आहे. मी दारिद्र्य आहे. तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही. आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण 3 दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे. मी माझ्या पित्याला सर्व सांगून येथे लग्नासाठी घेऊन येते. असे बोलून तेथून अशुमती चटकन निघून गेली. धर्मगुप्ताने ही सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितली. शाडिल्य ऋषीच्या कृपेचाच हा प्रसाद आहे, त्याच्या चटकन लक्षात आल्या. अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा आहे त्याला काहीच कमी पडत नाही. अगदी मृत्यूपासूनही गुरु त्याचे रक्षण करतो. दोघा भावांनी सर्व हकीकत आपल्या घरी येऊन आपल्या आईला सांगितली. गंधर्व कन्या अशुमतीने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी दोघंही पुन्हा त्या वनात गेले. गंधर्व राजा सहपरिवार लग्नाचे साहित्य घेऊन तेथे आधीच आलेला होता. या तरुणांची अधीरतेने वाट पाहत त्या दोघे तेथेच येतातच आपल्या सुवर्णगुण संपन्न असा सुंदर जावई पाहून गंधर्व राजा अतिशय खुश झाला. नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरी पाठवून धर्मगुप्ताच्या आईला उमेला लगेच तेथे बोलावून आणले आणि मग 4 दिवस मोठ्या थाटात
स्वरूपात धुमधडाक्यात आणि आनंदात विवाह समारंभ साजरा झाला. स्वर्गातील वस्त्रे आणि दागिने त्याने सन्मानाने विणीला अर्पण केले आणि 1,10,000 हत्ती, 1,00,000 सुंदर घोडे, 1,00,000 दात दासी रत्नांचे भांडार, स्वर्गीय धनुष्यबाण त्याने जावयाला अर्पण केले. अतिशय मोठी चतुरंग सेना आणि पराक्रमी सेनापतीही त्याच्या बरोबर दिला. उमेला मोठा मान देऊन संतुष्ट केले. अश्वमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होती. त्याचबरोबर मंगलवाद्याचा गजर होता. चतुरंग सेना सभोवत आली होती. हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला. त्याने संपूर्ण नगराला वेढा घातला. गंधर्वाचे बळ फार मोठे होते. त्यांनी विदर्भ राजाच्या ताबडतोब पाडाव केला. धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणाऱ्या धुमर्शन राजाला त्याने धरून आणले, पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारपणाने जीवनदान दिले. आता देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला घेऊन आले. मग एक उत्तम असा मुहूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला. उमय मातेला आणि आपल्या ज्येष्ठ बंधू सुचिव्रतीला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे 1,000 वर्ष उत्तम प्रकाराने राज्य केले. त्याने आपल्या नगरीमध्ये शाडिल्य ऋषींना मोठ्या मानाने बोलावून आणले आणि 100 पदम मोरांची गुरुदक्षिणा त्याच्या चरणावर अर्पण केली. अनेक रत्न अलंकार वस्त्रही सन्मानाने अर्पण केली. त्याच्या शिवभक्तीमुळे दुःख शोक भांडणे संकट रोग वैधव्य मरणे सर्व त्याच्या राज्यातून पळाले. प्रजा सतत राजाचे गुणवर्णन करीत होती. राज्यातील ब्राह्मण तृप्ततेने राजाला रोज चांगले चांगले आशीर्वाद देत होती. राज्यात सगळीकडे आनंदी आनंद भरलेला होता. अश्वमतेही सुखात होती. 10,000 वर्ष राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे व समाधानाने आपल्या सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले. शंकराची मनापासून प्रार्थना केली. भगवान शंकरांनी त्याच्यासाठी दिव्य विमान पाठवले. शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाला. आई भाऊ आणि पत्नी अश्वमती सह राजा कैलासाला गेले. तेथे शिवदर्शन होता. सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. भक्तांच्या कैवारी शंकरांनी त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि आपल्याला जवळच त्यांना क्षेप दिले. असे धर्मगुप्ताच्या आख्यान जे कोणी नित्यनेमाने वाचतात किंवा ऐकतात किंवा कोणाला सांगतात सर्व संकट प्रसंगी स्वतः रक्षण शंकर करीत असतो. त्यांच्या मागील सर्व पापांचा नाश होतो. जे जेथे जेथे जातात त्यांना विजय मिळतो. त्याची सतत समृद्धी वाढते. जे प्रदोष व्रत करतात त्यांना कसलेही भय राहत नाही. मृत्यूचे भी भय राहत नाही. ज्याच्या घरी अशिवलेला अमृताचा ग्रंथ असतो त्याच्या पाठीशी सदैव शंकर उभा राहतो. शिवचरणापाशी जागा मिळते. हा ग्रंथ म्हणजे चांगल्या अशा आंब्याचा विशाल वृक्ष आहे. यातील रसपूर्ण काव्य म्हणजेच माळाच असलेले आंबे. ज्यांना मुख रोग झाला आहे त्यांनाच हे आंबे आवडणार नाही. आणि या गोड आंब्यांचा मनापासून रसस्वाद घ्यावा. आपल्या जीवनाचे खरं सार्थक करावे. तर अशी ही प्रदोष व्रताची कथा होती. तर ती तुम्हाला मी सांगितली. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही प्रदोष व्रताची कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. तर आता आपण अवधूतेश्वर अवताराची कथा ऐकूया. नंदेश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता मी तुम्हाला शिवजीच्या अवधूतेश्वर अवताराविषयी सांगतो. एकदा बृहस्पती व इंद्रादी देव भगवान शंकराच्या दर्शनासाठी कैलासावर जात होते. अंतर्ज्ञानी शिवप्रभूने त्यांच्या आगमनाचे व्रत जाणले. त्यांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी अवधूत स्वरूप धारण केले आणि त्यांच्या मागे मार्गामध्ये उभे राहिले. उंच दीपबाण व प्रज्वलित अग्निसमान तेजस्वी असा हा पुरुष भयंकर अद्भुत दिसत होता. देवांनी त्या अवधूताला पाहिले तेव्हा इंद्र अभिमानाने त्याच्या समोर गेला व म्हणाला, तू कोण आहेस, कोठून आला आहेस, तुझे नाव काय, मला तुझ्याविषयी सगळं खरं खरं सांगू, शिर लावू नकोस. आम्ही सर्व देव बृहस्पती समवेत कैलासावर जात आहोत. तुला तेथील माहिती असेल तर यावेळी शिवजी तेथेच आहेत, अन्यथा गेले आहेत ते सांग. इंद्राचे बोलणे ऐकून अवधूत काहीच बोलला नाही. देवराजाने त्याला पुन्हा विचारले तरी तो स्वस्तच उभा राहिला. तेव्हा इंद्राला राग आला. तो म्हणाला, मूर्खा, मी तुला काही विचारतो आहे, तू उत्तर पण देत नाही, याला काय म्हणावे, तू स्वतःला काय समजतोस, थांब, मी तुझ्या व्रजाने वधच करतो. आता कोण तुझे रक्षण करतो तेच मला पाहिजे. संतापलेल्या इंद्राने त्याला मारण्यासाठी व्रज उगारले आणि अवधूताने त्याच्या व्रजधारी हात वरच्यावर स्तंभित केला. हात आकडल्यामुळे तो प्रहार करू शकला नाही. त्यामुळे मंत्रव्रळाने रोखलेला सर्प झाला. हल्ला करता येत नाही म्हणून जळ फळतो तसा इंद्र आतल्या आत जळू लागला. त्याच्या उद्दाम वर्धनाने अवधूतालाही राग आला. तो क्रोधाने प्रज्वलित झाला. त्याचे अद्भुत तेज पाहून बृहस्पतीने ते शिवप्रभू असल्याचे ओळखले. त्यांनी दोन्ही हात जोडून त्यांना दंडवत प्रणाम केला व म्हणाले, सर्वेश्वर, तुम्ही देवादी देव आहात, शरणांगतावर प्रेम करणारे आहात, तुम्हाला नमस्कार असतो. तुमची माया विलक्षण आहे.
कोणालाही तिचा थांग लागत नाही. ती ब्रह्मा विष्णू श्रेष्ठ देवांसह संपूर्ण विश्वाला मोहित करणारी आहे. त्यामुळे कोणीही तुम्हाला जाणू शकत नाही. तुमची कृपा झाली तर तुम्हाला तत्वरूपाने जाणता येते. म्हणून समस्त विश्व तुमच्यापुढे नतमस्तक होते. त्या समयी संतापामुळे अवधूत रूपी शिवजीच्या मस्तकातून उत्पन्न झालेले असीम तेज इंद्राला भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घेऊन बृहस्पतींनी त्याला त्यांच्यावर पायावर घातले. त्यांना विनम्र भावाने विनंती केली आणि म्हणाले, महादेव, हा इंद्र तुमच्या चरणावर पडला आहे. आम्ही दोघंही तुम्हाला शरण आलो. आमच्यावर कृपा करा, आमचा उद्धार करा. देवराजाकडून अजाणता तो अपराध घडला आहे, त्याबद्दल याला क्षमा करा. शांत व्हा. तुमच्या ललाटापासून उत्पन्न झालेल्या क्रोधाग्नी याला जाळण्यासाठी उद्युत झालाय, त्यापासून त्यांचे रक्षण करा. बृहस्पतीची दीन वचने ऐकून शिवजींना दया आली. ते म्हणाले, आचार्य, एकदा टाकून दिलेल्या कामात साप पुन्हा धारण करू शकत नाही. त्याप्रमाणे रागावल्यामुळे माझ्या मस्तकातून उत्पन्न झालेले हे तेज मी परत घेऊ शकत नाही. ते ऐकून बृहस्पती काकुळ तिला आले. ते म्हणाले, भावन भक्तवन भगवन भक्त नेहमीच कृपा पात्र असतात. इंद्राचे रक्षण करून तुम्ही आपले भक्तवत्सल्य हे नाव सार्थ करा. आपले उग्र तेज दुसरीकडे टाका. त्यात अवधूत शिवजी म्हणाले, देवगुरु, मी तुमच्यावर प्रसन्न झालो. या इंद्राला जीवनदान दिल्यामुळे तुम्ही जीव या नावाने प्रख्यात व्हाल. माझ्या तृतीय नेत्रातून प्रकटलेले आहे तर हा अग्निदेव सहन करू शकत नाही. याला दूर विसर्जित करून मी इंद्राचे रक्षण करतो. त्यानंतर शिवजींनी आपलेच तेजरूप अशा त्या अद्भुत अग्नीला स्वहस्ते लावण्य सागरात टाकले आणि त्या तेजापासून एक बालक उत्पन्न झाले. तो सिंधुपुत्र जालंधर म्हणून विख्यात झाला. पुढे देवांच्या विनंतीवरून स्वतः शिवजींनीच त्याचा वध केला. मुनिवर्य अशा प्रकारे अवधूत रूपाने सुंदर लीला दाखवून भगवान शिव अंतर्धान पावले. बृहस्पती आणि इंद्रादी देव निर्भय व सुखी झाले. ते ज्या उद्देशाने आले होते त्या उद्देश सफल झाला होता. अवधूत रूपातील शिवप्रभूच्या आदर्शनाने ते कृतकृत्य झाले आणि प्रसन्न मनाने आपापल्या स्थानी गेले. शिवजीच्या अवधूतेश्वर नाम अवतार दुष्टांना शासन करणार आहे, भक्तांना परम आनंद देणारा आहे. हा पवित्र इतिहास पापाचे निवारण करणार आहे, यश स्वर्ग भोग आणि मोक्ष देणारा आहे, मनोवंचित फल देणारा आहे, इच्छा पूर्ण करणारा आहे. जो मनुष्य हे दिव्य आख्यान नित्य एकाग्र चिंताने श्रवण पठन करतो, दुसऱ्याला सांगतो, तो इहलोकी सुखभोग भोगून अंति शिवपदास प्राप्त होतो. तर असा हा अवधूतेश्वर अवतार होता. आता भिक्षुवरी अवतार आपण प्रभू शिवाचा ऐकूया. नंदेश्वर शरद कुमारांना म्हणाले, हे ब्रह्मपुत्र, आता मी तुम्हाला शिव महाप्रभूंनी भक्तावर दया करण्यासाठी धारण केलेल्या भिक्षुवरी अवताराची कथा सांगतो. विदर्भ नगरात सत्यरथ नावाचा राजा करीत होता. तो धर्मशील होता, सत्यवादी होता, शिवभक्तांवर प्रेम करणारा होता. तर तो उपमन्यू हा व्याघ्रपाद मुनींचा पुत्र, धोम्याचा ज्येष्ठ बंधू. तो अतिशय बुद्धिमान होता. त्याने पूर्वजन्मात सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. या जन्मात मुनीपुत्राच्या रूपाने प्रकट झाला होता. त्याने देववेश करीब कुटुंबात जन्म घेतला होता आणि आपल्या आईसह मामाच्याच घरी राहत होता. एके दिवशी त्याच्या मामाच्या आश्रमात दूध प्यायला मिळाले. ते त्याला खूपच आवडले आणि स्वगृही आल्यावर तो आईजवळ दूध प्यावयास मागू लागला. तिने त्याची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने आपला हट्ट सोडला नाही. काय करावे, तिला मोठा प्रश्न पडला. आपण मुलाला दूध पाजू शकत नाही याचं तिला फार वाईट वाटत. शेवटी तिने पाण्यात पीठ कालवले. ते पांढरे पाणी दूध म्हणून त्यास प्यावयास दिले पण ते दूध नाही हे कळल्यावर तो मोठ्याने रडू लागला. त्याचे डोळे पुसले. म्हणाली, बाळा, आपण वनात राहतो, येथे दूध कोठून मिळणार? भगवान शिवजीच्या कृपेशिवाय दूध प्यायला मिळत नाही. ज्याच्या घरी दूध दही घी तूप राहतं त्या घर भाग्यवंत राहतं असे त्याच्या आईने सांगितले. तेथे लक्ष्मी राहते. तर पूर्वजन्मात त्याची सेवा म्हणून आपण जे काही सत्कर्म केले असेल त्याचे उत्तम फळ आपल्याला या जन्मात सुखभोग प्राप्त होते, लक्षात घे. हे ऐकून उपमन्यू म्हणाला, आई, भगवान शंकर हे सर्व काही देणारे कल्याण करणारे असतील तरी मी त्यांची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतो. आता तू दुःख करू नकोस, मला तपश्चर्यासाठी जाण्याची अनुज्ञा दे. त्याचा निर्धार पाहून मातेला मोठे कौतुक वाटले. तिला नमस्कार केला आणि उपमन्यू हिमामल्लया पर्वतावर गेला. तेथे 8 विटाचे लहानसे मंदिर तयार केले. त्या मातीचे शिवलिंग स्थापन करून अंबेसई शंकरांना आव्हान दिले. तो नियमित नेमाने वनात जाऊन फुले व पत्री आणत असे. शिव पार्वतीचे पूजन करीत असे. त्याचे ध्यान करून तो ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत होता. पंचाक्षरी मंत्राचा एकाग्र चित्ताने जप करत असे. अशा प्रकारे केवळ वायू भक्षण करून त्याने प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली. उपमन्यूच्या तपश्चर्याच्या तेजाने चराचरातील प्राणी मात्रांसह त्रिभुवन संतप्त झाली. तेव्हा विष्णू आणि आदिदेवांनी शिवप्रभूची भेट घेतली. त्यांना उपमन्यूला तपश्चर्येपासून परावृत्त करण्याची विनंती केली. तेव्हा शिवजी
पार्वतींनी इंद्राचे रूप घेतले, पार्वतीने इंद्राणीचे रूप घेतले आणि मी स्वतः ऐरावताच्या तर गणांनी देवाचे रूप घेतले. त्या देव सर्वांना घेऊन इंद्ररूपीधारी शिवजी उपमन्यू समोर प्रकट झाले. ते म्हणाले, बाळा तुझ्या तपाने घेतली. त्या सर्वांना घेऊन इंद्ररूपधारी शिवजी उपमन्यू समोर प्रकट झाले आणि ते म्हणाले, बाळा तुझ्या तपाने मी संतुष्ट झालोय. तुला अपेक्षित वर देण्यासाठी मी इथे आलो आहे. तुझ्या मनात जी इच्छा असेल ती सांग. तेव्हा उपमन्यू म्हणाले, देवराज मला वर देण्यासाठी तुम्ही येथे आला त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. मी तुमच्याकडे काय वर मागणार, माझी शिवभक्ती वृद्धिगंत होईल असा आशीर्वाद द्या. त्याचे मनोगत जाणून इंद्ररूपी शिवजी म्हणाले, बाळा तू मला ओळखत नाहीस. मी त्रैलोक्याचा स्वामी आहे, देवाचा देव अधिपती आहे. मी सर्व लोकांना वंदनीय आदरणीय आहे. तू माझी भक्ती कर, मी नेहमी माझेच पूजन कर. मी तुझे सर्व प्रकारे कल्याण करीन. जो माझी भक्ती करतो, जो माझे गुणगान करतो, जो माझ्या कथा ऐकतो, मी त्यांचे सर्व प्रकारे कल्याण करतो. निर्गुण शिवजींची भक्ती करून तुला काय साध्य होणार आहे, त्याची गणना पिशाच होते. तेव्हा इंद्रांच्या मुखातून आपल्या आराध्य दैवतांची निंदा ऐकून उपमन्यूला राग आला. त्याचे पंचाक्षर मंत्राचा जप केला आणि त्याने शिवचरणाचे स्मरण केले आणि म्हणाले, देवराज तुम्ही त्रिदेवांना उत्पन्न करणाऱ्या प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या रुद्रदेवांना ओळखत नाही काय. तेव्हा ब्रह्म लोक ज्यांना सूत आणि असत, व्यक्ती अव्यक्ती, एक आणि अनेक, तसेच नित्य अवयव अक्षर समजतात, हे हेतुवादापासून अलिप्त आहेत. शिवजीकडून वर मिळण्यासाठी माझी इच्छा आहे. भगवान शंभू सर्व ऐश्वर्याने सामर्थ्ययुक्त आहात. त्यांच्याकडून श्रेष्ठ कोणीही नाही. ते सर्व कारणाचे कारण आहात, गुणाच्या पलीकडचे आहात, ईश्वराचे ईश्वर आहात. त्यांच्याविषयी मी काय सांगणार आहे. म्हणून मला तुमच्याकडून, ब्रह्माजीकडून, श्रीहरीकडून वरदान मिळावे अशी अपेक्षा नाही. मला जे हवे होते ते मी शिवजीकडून मागणार आहे. असो, आज तुम्ही येथे येऊन माझ्या समोर शिवजींची निंदा केली. हे माझे पूर्वजन्माचे पापाचे फळ आहे. ती निंदा ऐकल्यामुळे मला जगण्याची इच्छा राहिली नाही. माझे दूध पिण्याची इच्छा तशीच राहिली तरी चालेल, पण मी तुम्हाला मारूनच अग्नी प्रवेश करणार, हे अगदी सत्य आहे. बोलणे पूर्ण होताच उपमन्यूने हातात भस्म घेतले आणि अघोर शास्त्राने अभिमंत्रित करून इंद्राच्या दिशेने भिरकावले. त्यानंतर स्वतःचा नाश करण्यासाठी उद्युक्त झाला. योग प्रक्रियेने आपल्या शरीरातील अग्नी प्रज्वलित केला. त्या समयी त्याने सोडलेले अघोराश्र मधल्यामध्येच पकडले. शिवजींनी त्याने प्रदीप्त केलेला देहांत गर्द अग्नी शांत केला. त्याची तपश्चर्या, भावभक्ती आणि मनोरथना पाहून महाप्रभू अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्याला मूळ स्वरूपात दर्शन दिले, आत्मनाशापासून परावृत्त केले. त्यावेळी वृषभावर आरूढ झालेले त्रिशूळादी शस्त्रांनी शोभमयान पार्वती गणांसह प्रकट झाले. शिवप्रभूंना पाहून उपमन्यूचा आनंद गगनात माविना. त्याने उमा महेश्वरांना दंडवत प्रणाम केला. अशा प्रकारे भगवान शिवजी त्याच्यावर प्रसन्न झाले आणि सांगितले की तू वर माग. तेव्हा सांगितले की मी दूध, दही, तूप, मध, मिष्टान्न, तसेच भक्ष्य भोज पदार्थाचे समुद्राचे समुद्र तुला बक्षीस म्हणून मी देत आहो. असे शिव शंभूने त्याला सांगितले की तू वर माग, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तर तुला मी आता समुद्राच्या समुद्र देत आहे. अशा प्रकारे भगवान शिवजी आणि भगवती पार्वती यांनी उपमन्यू वरावर वरदानच वर्षावच केला. त्याच्या कृपेने तो कृतार्थ झाला. त्याने दोन्ही हात जोडून उमा महेश्वरांना नमस्कार केला व म्हणाला, तात तुम्ही माझ्यावर नेहमी प्रसन्न राहा. मला तुमची दिव्य भक्ती द्या, तुमची संपितता आणि सेवेची संधी द्या. तुमच्यावरील माझी श्रद्धा नेहमी अडळ राहावी. हे ऐकून शिवजी अधिकच प्रसन्न झाले. ते म्हणाले, उपमन्यू तू खरोखर धन्य आहेस. तुला अपेक्षित असलेले सर्व काही मी तुला दिले आहे. तुझी माझे ठिकाणी स्थिर भक्ती राहील. मी नेहमी तुझ्या आश्रमाजवळ राहीन. तुझे बांधव, कुळ, गोत्र अक्षय होईल. त्यानंतर भगवान शंकर पार्वतीसह आणि गणासह अंतर धान पावले. उपमन्यूला दिलेले तप आणि श्रेष्ठाचे बल त्यांनी सर्व सांगितले आणि जो आनंदाने तो उपमन्यू घरी गेला. आपल्या मातेला सर्व हकीकत त्याने सांगितली. तेव्हा तिलाही फार आनंद झाला, कृतकृत्य वाटले. अशा प्रकारे मी तुम्हाला शिवजीच्या या भिक्षुवर्य अवताराची कथा सांगितली. हा इतिहास सज्जनांना सुख देणारा, सद्भक्तांना निष्पाप करणारा, सर्व मनोरथ पूर्ण करणारी कथा, धन, यश, कीर्ती, आयुष्य, उपभोक्तो, भोग, स्वर्ग आणि मोक्ष देणारी आणि सर्व पापे जळून भक्ष करणारी, जो मनुष्य सावधचित्ताने भक्तीभावनेने ही कथा श्रवण पठन करतो, कोणाला सांगतो, त्याला सर्व सुखाचा उपभोग भेटतो आणि अंती शिवा लोकी जातो. तर अशी ही भगवान शिवाची कथा होती. तर आज प्रदोषाच्या दिवशी जर आपण ह्या अशा कथा ऐकल्या तर भगवान शिव आपल्यावर खूप प्रसन्न होतात. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला या माझ्या कथा आवडल्या असतील. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझ्या ह्या कथा ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल.